एरवावी एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे ती. तुलसा तिच्या वर्गमैत्रिणींसोबत कान्हा अभयारण्यात गेली आहे. अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सँक्चुरी. वनाधिकाऱ्यांच्या मदतीने त्या सगळ्या जणी फार अनोख्या आणि रंजक प्रकारे जंगलाचा अनुभव घेऊ शकल्या आहेत. कसा ते आपणही ऐकूया. गोष्टीचं नाव आहे जंगलातला फेरफटका. ओरिजिनल स्टोरी वेलकम टू द फॉरेस्ट बाय भावना मेनन. मराठीमध्ये अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्रगडकर आणि चित्र काढली आहेत कविता सिंग काळे. हे पुस्तक प्रथम बुक्स प्रकाशनाचं आहे आणि गोष्ट सांगितली आहे आसावरी दोषी. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.books.speak.com. चला वळूया गोष्टीकडे. एकदा तरी जंगलात जावं असं तुलसाला नेहमी वाटायचं. शाळेतल्या बाईंनी एक दिवस त्यांना वाघांची गोष्ट वाचून दाखवली. तुलसाला जंगलांच्या आणि प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या. अखेर एके दिवशी तिची इच्छा पूर्ण झाली. खरे काकांनी एका बड्या वन अधिकाऱ्यांनी तुलसा आणि तिच्या मैत्रिणींना जंगल पाहायला बोलावलं. हे जंगल कान्हा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. ही बातमी ऐकून तुलसा आणि तिच्या मैत्रिणींचे चेहरे आनंदाने फुलून गेले. त्यांना एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र जंगलात घालवता येणार होती. शाळेतून जंगलापर्यंत बसने पोहोचायला चांगले 4 तास लागले. तुलसा बसमधून उतरल्यावर एका दणकट हाताने तिच्याशी हस्तांदोलन केलं. हस्तांदोलन म्हणजे शेकहँड केलं आणि मग तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. कान्हामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, खरे काका म्हणाले. तुलसा आणि तिच्या मैत्रिणी राणी, मिठू आणि दीप्ती एकमेकींना अगदी धरून होत्या. इथली हवा नाकात ओढून घ्या ग, बघा तिला कसा झाडांचा आणि पानांचा वास आहे, मिठू म्हणाली. साबणाने धुतलेली असावी इतकी स्वच्छ आहे ही हवा, राणीने पुस्ती जोडली. सूर्यास्ताची वेळ झाली होती. खरे काका आणि वनातल्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांना जंगलाबद्दल आणि दुसऱ्या दिवशी त्या काय काय पाहणार आहेत त्याविषयी सांगितलं. मुलींनी ओळखावेत म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज साऱ्या जणींना ऐकवले. पिऊ पिऊ, हा मोर आहे, आव आव, मला माहितीये हे ना भेकर आहे, हा तर रातकिड्याचा आवाज आहे. दुसऱ्या दिवशी तुलसा पहाटे 5 लाच उठली. बापरे केवढी थंडी होती. सगळ्या जणांनी स्वतःला उबदार कपड्यात लपेटून घेतलं. एक एक करत ते बसमध्ये चढले. आपल्या भोवती सगळीकडे उंच गवत आहे आणि त्याच्यावर धुक्याची दाट रजई पसरलेली आहे, जंगलातले गाईड रणवीर काकांनी त्यांना सांगितलं. तुलसाला तोंडामध्ये सुद्धा गार आणि शुद्ध हवा जाणवते. तिची चव पुदिन्याच्या पानांसारखी आहे. रणवीर काका हळूच म्हणाले, आपल्या बस शेजारी 2 लांडगे आहेत बरं का. प्रत्येक जण लक्ष देऊन ऐकू लागला. उंच गवताची सळसळ त्यांना ऐकू आली. लांडगे आतल्या दाट जंगलात पळून जाताना त्यांच्या पायाखाली वाळलेली पानं हलके चिरडली जात होती. रणवीर काका पुन्हा दबक्या आवाजात बोलू लागले, रस्त्याच्या डावीकडे आहे ना एक मोठं हरिण उभं आहे, त्याला सांबर म्हणतात बरं का. हे हरिण तपकिरी रंगाचं आहे आणि त्याच्या डोक्यावरची शिंग मोठ्या फांद्यांसारखी आहेत, त्यांना सांबर शिंग म्हणतात. सगळ्या जणांनी डावीकडचे आवाज ऐकण्यासाठी कान टवकारले. हाक हाक, सांबर ओरडत पळून गेलं. मोठ्या हॉर्न सारखा आवाज आहे ना, तुलसा म्हणाली आणि सगळ्या मुली हसल्या. पुढे गेल्यावर हवा आणखी थंड झाली. आता आपण नदीजवळ आलो आहोत, रणवीर काकांनी सांगितलं. तुलसाला पाण्याची खळखळही ऐकू आली. झाडांवरून कितीतरी पक्षी हाकारे देत होते. फिवी फिवी,
तो शीळ घालतोय बघ, रश्मी म्हणाली. बरोबर रश्मी, हा कस्तूर पक्ष्याचा आवाज आहे, रणवीर काकांनी स्पष्ट करून सांगितलं. किच किच. आणि हा कर्कश आवाज तुम्ही ऐकताय ना, तो आहे जंगली सातभाईंचा. तेवढ्यात वरून लहान मऊमऊ पानं खाली पडली. माकडांची पिल्लं त्यांच्यावर पानांचा सडा शिंपत होती. आपल्या डोक्यावर पडलेलं पान तुलसाने उचलून घेतलं. त्याचा वास अगदी ताजा आणि शुद्ध होता, अगदी अवतीभोवतीच्या जंगलासारखाच. आता बस टेकडीचा रस्ता चढायला लागली. ही वेल हातात पकडा, बघा मजबूत दोरी पकडल्यासारखं वाटतंय की नाही, आणि तिची पानं तर अगदी कापसासारखी आहेत. आळीपाळीने प्रत्येक जण वेल हातात घेत होता. ही कांचन वेल आहे, रणवीर काकांनी सांगितलं. हिच्या पानांपासून द्रोण बनवतात. पियू पियू. तुमच्या उजवीकडे मोर आहे, हे सांगताना रणवीर काका अगदी आनंदून गेले होते. तो नाचतोय का, तुलसाने विचारलं. हो, काका म्हणाले, थंडीतल्या कोवळ्या उन्हात त्याची पिसं चकाकतायत आणि रत्नांपेक्षाही सुरेख दिसतायत. वा, किती सुंदर, तुलसा म्हणाली. आता इतका वेळ गेल्यावर सगळ्यांनाच भूक लागली होती. जंगलातल्या एका कॅम्पाशी ते नाश्ता करायला थांबले. तिथं खरे काकांनी त्यांना एकदम आनंदाचा धक्काच दिला. आमच्या कॅम्पचे काही हत्ती इथे आहेत, त्यांनी मुलींना सांगितलं. तुम्ही त्यांना हळूच हात लावला तर ते काही करणार नाहीत. मग काय, सगळ्याजणी आनंदाने अगदी ओरडायलाच लागल्या. तुलसाला तारा नावाच्या हत्तीणीजवळ नेलं गेलं. गाईडने तिचा हात ताराच्या खरखरीत बोचऱ्या पोटावर ठेवला. धप, ताराच्या पावलांचा आवाज तुलसाला ऐकू आला. तुलसाच्या हातांना दणकट स्नायूंचा स्पर्श जाणवत होता. हळूच आवाज करत ताराने आपली सोंड तुलसाच्या हातात ठेवली आणि ती खाऊ शोधू लागली. त्या ओल्या सोंडेचा स्पर्श अनुभवताना तुलसाला हसू आवरत नव्हतं. आता परत जायची वेळ झाली होती. परतीच्या वाटेवर त्यांना एक गवा दिसला. हा गवा गवत खातोय बरं का, त्याचं शरीर काळं असलं तरी पायांचा खालचा भाग मात्र पांढरा आहे, त्यामुळे गव्याने मोजे घातले आहेत असं वाटतं, रणवीर काका म्हणाले. त्या कल्पनेने सगळ्याजणीच हसल्या. तेवढ्यात हवा कापत एक खोल आणि दमदार आवाज घुमला. हो, पुन्हा तोच आवाज येतोय. वाघ बराच दूर आहे, काकांनी समजावून सांगितलं. पण बहुधा त्याने तुम्हाला बघितलंय आणि ते तुम्हाला कळावं असं त्याला वाटतंय. तुलसा आणि तिच्या मैत्रिणी खूप आनंदाने जंगलातून बाहेर पडल्या. तुलसाला आता कळलं होतं की जंगल फक्त डोळ्यांनी बघायचं नसतं, तर ते कान नाक आणि हाताच्या बोटांनी अनुभवायचं पण असतं. आणि हे समजलं होतं ते कान्हा व्याघ्र प्रकल्पातल्या छान लोकांमुळे. मुलांनो, ही गोष्ट खरी गोष्ट आहे बरं का. 2017 जानेवारी महिन्यात लास्ट विल्डरनेस फाउंडेशन या संस्थेने कान्हा वन विभागाच्या सहयोगाने जबलपूरच्या अनन्य मानव साई समिती या संस्थेतल्या 23 दृष्टीहीन मुलांसाठी, दृष्टीहीन म्हणजेच व्हिज्युअली चॅलेंज्ड, या मुलांसाठी एक कॅम्प आयोजित केला होता. आपल्या जवळच्या इंद्रियांच्या कौशल्यांचा उपयोग करून जंगलाची मजा या मुलांना लुटता यावी म्हणून त्यांना सफारी आणि निसर्गात फेरफटका मारण्यासाठी नेण्यात आलं होतं. आता थोडंसं लास्ट विल्डरनेस फाउंडेशनबद्दल. लास्ट विल्डरनेस फाउंडेशन ही शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांसोबत काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. वन्यजीवन आणि जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन याबाबत मुलांच्या संवेदना जागवण्याचं काम ती करते. अधिक माहितीसाठी www.thelastwilderness.org हे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट तुम्ही बघू शकता. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.